स्वर्ग ज्वेलर्सचे मालक मणिलाल छेडा यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादू टोणा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वर्ग मधून रत्न घेतल्यास आजार बरे होतात तसंच आर्थिक परिस्थितीत सुधार होतो या आश्वासनांच्या भरोशावर पुण्यातल्याच मुकेश गायकवाड यांनी स्वर्ग ज्वेलर्सकडून 24,500 रुपयांची रत्न घेतली. मात्र वर्षभरानंतर देखील त्यांच्या आजारपणात आणि आर्थिक परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी स्वर्ग ज्वेलर्सकडे पैसे परत मागितले. मात्र स्वर्ग ज्वेलर्सनी फक्त 5,000 मुकेश गायकवाड यांची बोलवण केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर गायकवाडांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं फरासखाना पोलीस ठाण्यात स्वर्ग ज्वेलर्स विरोधात गुन्हा नोंदवलाय. बिनबुडाचे अवैज्ञानिक दावे करून मला त्यांनी खडे घालायला सांगितले. म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती अगदी खालावलेली होती तरीही त्यांनी मला गोडगोड बोलून ते रत्न खरेदी करायला लावले. आणि खरेदी करताना मला एवढी शाश्वती दिली की जर तुम्हाला हे खडे घातल्यानंतर फरक नाही पडला 100%, तर तुमचे पैसे व्याजासहित तुम्हाला परत मिळतील. आम्ही पैसे परत करायला तयार होतो, मात्र तक्रारदार मुकेश गायकवाड यांच्याकडे खरेदीची पावती नसल्यानं उशीर झाला असं स्पष्टीकरण स्वर्ग ज्वेलर्सकडून देण्यात येत आहे. रत्न जसे घेऊन गेले त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की फरक नाही पडला, मला परत द्यायचे. तर त्यानंतर मी त्यांना म्हटलो की ठीक आहे, परत द्यायचे तुम्हाला काय हिशोब नाही, पण तो बिल द्या, मी तुम्हाला तुमचे पैसे द्यायला तयार आहे. आमच्या जाहिरातीमध्ये कधी असा डिटेल उल्लेख नसतो की रत्न घाला आणि तुमचे आजार बरे होणार. सर, असं जर झालं असतं तर मला वाटतं सर्व डॉक्टर लोकांनी ची परिस्थिती काय झाली असती तुम्हाला बी लक्षात येतं. जर रत्नानी जर आजार होत असन बरं आणि स्टोन घालून जर खरंच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत असेल तर कोणाला काम करायची गरजच पडणार नाही. मात्र रत्नांच्या वापरानं आजार बरे करण्याचा आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा दावाच स्वर्गनं केला नव्हता, तर मग आता स्वर्ग ज्वेलर्स पैसे का परत करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.